होता आणि अजून एक महिना होऊन गेला तिसरा माणूस हे निवडू शकले नाही. प्रत्येक वेळी आहे ना, प्रत्येक वेळी आहे ना दिल्लीला जायला लागते, दिल्ली समोर झुकायला लागतंय. आधी कसं ठाण्यातून मुंबईत यायचे, कधी फोन करायचे, काही काही एवढा विश्वास ठेवलेला की आहे ना विचारायला पण लागायचं नाही. अनेक आपले असे मंत्री होते किंवा नेते होते ज्यांच्यावर एवढा विश्वास होता की कधी उद्धवसाहेबांनी यांच्या कामात हस्तक्षेप नाही केला ना कधी प्रश्न विचारले. पण कदाचित हीच चूक झाली असेल की उद्धवसाहेबांनी एवढा विश्वास ठेवला, आणि ही मान्य करतो. पण अजून एक सांगतो आणि अभिमानाने सांगतो की शिवसैनिकांवर विश्वास ठेवणं ही चूक असेल आमची, ती पुन्हा पुन्हा चूक करू, पाठीवर अजून वार घेऊ, पण शिवसैनिकांवर प्रेम नाही ठेवायचं आणि विश्वास नाही ठेवायचा तर कोणावर ठेवायचा. पण हे मुळात शिवसैनिकच नव्हते. आणि मग आता गद्दारी झाल्यानंतर वेगळी वेगळी कारणं सांगतात, कधी कोण काय सांगतंय, फंड नाही मिळाला, ते अजितदादांनी सगळं वाचूनच दाखवलं पवारसाहेबांनी. मग काय सांगतायत, आणि मीच सगळीकडे जेवढा पर्यटनाचा फंड मी दिलेला आहे तेवढा मला वाटतं गेल्या 2 किंवा 3 टर्म्समध्ये पर्यटन खात्याला फंड नसेल तेवढा आपण या महाराष्ट्रात सगळीकडे वितरित केला. आता स्टे मिळाला काही काही ठिकाणी, मंदिरांना आपण फंड दिलेला आहे, अनेक मंदिरांचा पण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण त्यांना नीट रिपेअर करत होतो, सगळं करत होतो. नवी मुंबईमध्ये तिरुपतीचं मंदिर आणत होतो, मी स्वतः जाऊन यूपीमध्ये मागणी केलेली की अयोध्येच्या ठिकाणी महाराष्ट्र भवन आणावं. ह्या सगळ्याला कदाचित स्थगिती मिळाली असेल. म्हणजे हिंदुत्व कधी बोलतात, कधी फंड बोलतात, कधी हा पक्ष सतवतो, कधी तो पक्ष सतवतो. आता मी परवाकडे हेच बोललो की कारणं एवढी द्यायला लागले स्वतःच्या गद्दारीसाठी की उद्या बोलतील आदित्य नुसतं ब्लू शर्ट घालून फिरतो म्हणून आम्ही गद्दारी केली. पण हे सगळं खोटारटेपण आहे, हे खोटं बोलत आहेत, स्वतःला वाचवायला गेलेले आहेत. इतर काही दडपण असतील त्याच्यासाठी गेले असतील, पण माझं मत एवढंच आहे की जे काही असेल तुमचं, तुम्हाला लक लाभो, आनंदी राहा, कधीही आम्ही तुमच्याबद्दल काही वाईट विचार करणार नाही. एवढंच उपकार करा ह्या महाराष्ट्रावर, ही महाराष्ट्राची संस्कृती बिघडू नका. महाराष्ट्रात एकच संस्कृती आहे की आपण एकनिष्ठ राहतो, एकजूट राहतो, कोणासमोर झुकत नाही. आज तुम्ही झुकलेला ठीक आहे, झुकलात तर झुकलात, तुम्ही सगळं विकलत विकलत,